आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच उल्हासनगर मधील तहसीलदार बाहेर असलेल्या दिव्यांगांच्या स्टॉलवर महापालिका हातोडा चालवणार आहे. या कारवाईमुळे दिव्यांगांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. पर्यायी जागा देण्याची मागणी अपंग सेवा संघाने केली आहे. उल्हासनगर तहसीलदार कार्यालयाबाहेर रस्त्यालगत टायपिंग, स्टॅम्प विक्री, संगणक झेरॉक्स मशीन आदी कामांसाठी 50 पेक्षा अधिक स्टॉल गेल्या 20 वर्षापासून उभे आहेत. तहसीलदार कार्यालयाच्या कामावर त्यांचा रोजगार अवलंबून असून नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली असून तिच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यापूर्वी टपऱ्यांवर कारवाई करण्याचे पत्र तहसील कार्यालयाने महापालिकेला दिले आहे. त्यानुसार प्रभाग समिती 4 सहाय्यक आयुक्त अजित गवारी यांनी 50 पेक्षा अधिक टपऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. पालिकेच्या नोटिसाने टपरीधारक हवालदिल झाले असून कारवाई टाळण्यासाठी त्यांनी राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे. येथील दिव्यांगांच्या टपऱ्यांवर कारवाई झाल्यास त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. मी या ठिकाणी मागील 10 ते 15 वर्षापासून टायपिंगचे कामं करून माझा कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. माझ्याप्रमाणेच ह्या तहसीलच्या आवारामध्ये कमीत कमी 4 ते 5 अपंग या ठिकाणी पूर्णतः त्यांचं कुटुंब ह्या धंद्यावर आणि ह्या व्यवसायावर अवलंबून आहे. अशा उल्हासनगर महानगरपालिकेने मागील काही दिवसात निष्कासनाचे आदेशची प्रत आमच्या हातात दिली. तर आमचे हे जे अपंग आहेत त्यांना ह्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामाचा उत्पन्नाचा काही सोर्स नाही. तर ह्या निष्कासन कारवाईमुळं अपंगांवर उपासमारीची वेळ येईल अशी भीती सर्व अपंगांमध्ये इथं या ठिकाणी निर्माण झाली. तर माझी फक्त उल्हासनगर महानगरपालिकेला एक विनंती आहे का निष्कासन कारवाई करताना अपंगांचा विचार करून तथा त्यांना काहीतरी पर्यायी जागा देऊन मगच निष्कासन कारवाई व्हावी. आम्हाला टपऱ्या तोडायची नोटीस आलेली आहे आणि 3 नोटीस पाठवल्या त्यांनी. आम्ही 15 ते 20-25 वर्षापासून धंदा करतोय ज्यूसचा आणि माझे मिस्टर पण वारलेले आहेत, 14 वर्ष झाले आणि त्याच्यावरच आमचं घर चालते ऊसाच्या रसावरती. आणि माझे 3 मुलं शिकत आहेत, 2 मुली, 1 मुलगा आणि 1 मोठा मुलगा मतिमंद आहे माझा 25 वर्षाचा आणि त्याचं सर्वच करावं लागते. त्याला सांभाळून मी इथं ज्यूसची गाडी चालू करते आणि मुलांना शिकवते. मी महानगरपालिकेला विनंती करते की आम्हाला जागा द्यावी. दिव्यांगांना पर्यायी जागा देण्याची मागणी अपंग सेवा संघाने केली आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.